शिवरात्र जवळ आली असताच आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. आसामचे मुख्यमंत्री यांनी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातबाजी करत डाकिण्या हे 6वे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केलाय. खरं पाहिलं तर 6वे ज्योतिर्लिंग डाकिण्या हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे आहे. मात्र हे आसाममध्ये असल्याचा दावा करत त्यांनी आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. जय शिवराय. आसामचे मुख्यमंत्री माननीय हेमंत बिस्वा सर्मा यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामुळे एक प्रचंड असंतोष हा निर्माण झालेला आहे. ज्या ट्विटमध्ये खरं तर ते म्हणतात की त्यांनी शिवपुराणाचा उल्लेख करून भीमाशंकरचं जे ज्योतिर्लिंग आहे, भारतातलं 6वं ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये डाकिनी हिल कामरूप येथे आहे असा दावा केलेला आहे. पण मला वाटतं हा दावा खरंच दुर्दैवी आहे, कारण जवळपास 1200 ते 1400 वर्षांपासून असणारं खेड तालुक्यातलं श्री क्षेत्र भीमाशंकराचं मंदिर हे अनेक शिवभक्तांसाठी, प्रत्येक भाविकासाठी हे पवित्र स्थान राहिलेलं आहे. आणि अशावेळी ज्या मंदिराला 1300 ते 1400 वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास आहे, म्हणजे काही जण असं म्हणतात की 13व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलं होतं, हे मूळ हेमाडपंथी असणारं जे मंदिर आहे हे गेली कित्येक शतकं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून गणलं गेलेलं आहे. आणि आता ज्या शिवपुराणाचा माननीय मुख्यमंत्री महोदय उल्लेख करतात, पण शिवलीलामृतामध्ये सुद्धा याचा उल्लेख, भीमाशंकरचं जे मंदिर आहे ते भीमा नदीच्या उगमस्थानापाशी आहे आणि ही भीमा नदी आसाममधल्या कुठल्याही डाकिणी हिलवर नाही तर ती महाराष्ट्रात आहे. आणि खेड तालुक्यात असलेलं भीमाशंकरचं मंदिर हे 6वं ज्योतिर्लिंग, ही वर्षानुवर्षाची जी श्रद्धा आहे, माझी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना देखील विनंती आहे की आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या या अशा भाविकांची भावना दुखावणाऱ्या विधानावर वेळीच हस्तक्षेप करावा आणि यातलं जे सत्य आहे ते त्यांच्यापर्यंतही पोचवावं. आणि खेड तालुक्यातलं श्री क्षेत्र भीमाशंकराचं जे मंदिर आहे हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग आहे याविषयीची स्पष्टता द्यावी अशीच माझी मागणी आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी एक नव्या वादाला तोंड फोडलेलं आहे. या महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं श्रद्धास्थान 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर, हे भीमाशंकर त्यांनी नवीन जाबई शोध लावला आणि ते आसाममध्ये आहे आणि त्या ठिकाणी पर्यटनस्थळ घोषित करून येत्या महाशिवरात्रीला त्या ठिकाणी मोठा उत्सव त्यांनी आयोजित केला. खरं म्हणजे हे कुठलं संशोधन त्यांनी केलं ते मला माहीत नाही, परंतु दुर्दैव असं आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मूग गिळून का बसलेत, अशा प्रकारच्या वादाला त्यांनी का स्थान दिलं हेच आम्हाला कळत नाही. आणि महाराष्ट्राचे उद्योग गेले, ठीक आहे, ते महाराष्ट्राची जयंती सहन केलं, ज्या सीमावादाकरता आम्ही आयुष्यभर लढतोय त्या सीमेच्या आतमधली काही गावं ही कर्नाटकाची, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी, तिथल्या काही मंत्र्यांनी अशा प्रकारचे अक्कल पाजळण्याचं काम केलं, त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाही. आणि आता जर महाराष्ट्राची अस्मिता असणारा भीमाशंकर, 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारा भीमाशंकर, आमच्या सगळ्यांचं स्थान, महाराष्ट्राच्या जनतेचं श्रद्धास्थान, हे जर कोणी चोरून नेणार असेल तर मात्र आम्ही सरकारला एवढंच सांगतो, हे आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. या संदर्भामध्ये तुम्ही तातडीनं निवेदन द्या, आसामच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही विरोध करा, तुमच्या पार्टीचे ते आहेत आणि आपल्या पार्टीकडं आपण सांगा की अशा प्रकारचे हे सगळे वाद हे परवडणारे नाहीत, महाराष्ट्राच्या जनतेचा अंत पाहू नका. आता खूप महाराष्ट्राच्या जनतेने सोसले, महागाई, बेरोजगारी, आणि आता परत हा देवस्थानचा वाद हा महाराष्ट्राच्या अस्मितेला कुठेतरी घाला घालणार आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी तातडीने निवेदन द्यावं आणि भीमाशंकर हे महाराष्ट्राचंच आहे आणि महाराष्ट्रातच राहील अशा प्रकारचं त्यांनी जनतेला आश्वासित करावं, एवढीच विनंती माझी त्यांना. अन्यथा आम्ही खेड तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभारू, विधानसभेमध्ये आवाज उठवू आणि महाराष्ट्राच्या जनतेला जागरूक करण्याचं काम आम्ही या निमित्तानं करू. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत तातडीने लक्ष घालावं, अन्यथा याचे परिणाम
आपल्याला उद्याच्या निवडणुकीत पाहायला मिळतील, एवढंच मी त्यांना या निमित्तानं सांगतो.